नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. बाळाचा विकास हा त्याच्या वयानुसार योग्य होत आहे की नाही हे आपल्याला लहानपणापासूनच पाहणं गरजेचं आहे. बाळाच्या विकासातील अगदी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे बाळाने मान धरणं. बाळाने मान जर व्यवस्थित धरली तर बाळाला पालतं पडणं, उठून बसणं, रांगणं, पुढे सरकणं, चालणं सगळ्या गोष्टींसाठी खूप मदत होते. त्यामुळे बाळ मान कधी धरतं, बाळ मान धरत असेल तर त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किपरता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. नवजात बाळाच्या शरीराला स्नायूंना बळकटी नसते, त्यामुळे बाळाला आधाराची गरज असते. बाळ स्वतःचं शरीर स्नायू आवरण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला बाळाला घेताना किंवा त्याच्या हालचालींसाठी मान, पाठ यांना आधाराची गरज असते. प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण, बाळाची ताकद वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक मुलांमध्ये बाळ मान पकडण्याचा कालावधी थोडाफार पुढे किंवा मागे असू शकतो. त्यामुळे मुलांची आपापसात तुलना करू नका. एक साधारण वयामध्ये बाळाने मानेला पकडण्याची सुरुवात होणं गरजेचं असतं. आज आपण त्याबद्दल विस्तार माहिती पाहूया. त्यातच बाळाने मान व्यवस्थित पकडावी यासाठी आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. जन्मतः बाळाचं डोकं शरीरातील सर्वात जड भाग असतो, त्यामुळे डोक्याला सावरताना बाळाचे मानाचे स्नायू हवे तेवढे मजबूत नसतात. त्यामुळे बाळाची मान पुढे किंवा मागे एका बाजूला कललेली किंवा झुकलेली राहते. त्यामुळे बाळाला उचलत असताना, ढेकर काढण्यासाठी उभे पकडले असताना बाळाच्या मानेला आधार देणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून डोकं झुकणार नाही आणि बाळाच्या तिताचा ताण येणार नाही किंवा हिसका बसणार नाही. बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला पोटावरती झोपवण्यासाठी सुरुवात करा. यावेळी देखील बाळाला मान पूर्णपणे पकडता येत नाही, त्यामुळे अगदी अर्धा ते 1 मिनिटापर्यंत सुरुवातीला बाळाला अशा पद्धतीने पोटावर झोपवा, म्हणजे टमी टाईम द्या. यावेळी बाळाला डोकं उचलण्यासाठी थोडासा आधार देण्याची गरजही असते. हळूहळू सरावाने बाळ अगदी 10 ते 15 सेकंदासाठी मान उचलू शकतं किंवा वरती पाहून अशा पद्धतीने जर तुम्ही बाळ देत असाल तर बाळाची मान पकडण्यासाठी फायदा झालेला दिसून येतो. 1.5 महिन्यानंतर अशा पद्धतीने पोटावर झोपवण्याचे भरपूर फायदे आहेत. बाळाच्या पाठीला मानेचे स्नायू मजबूत होण्यासाठी, बाळाची मान लवकर पकडता यावी यासाठी, त्यासोबत पचन सुधारण्यासाठी आणि पोटातील गॅसेस कमी होण्याचाही या गोष्टीचा खूप सारा फायदा दिसून येतो. त्यामुळे बाळ 1.5 महिन्याचा झाल्यानंतर दिवस 2 ते 3 वेळा बाळाला अशा पद्धतीने टमी टाईम नक्की द्या. बाळाला अशा पद्धतीने दिवसातून 2 ते 3 वेळा ते 3 मिनिटापर्यंत झोपवा. यामुळे बाळाला खूप रिलॅक्स वाटतं. बाळ सतत पाठीवरती झोपून असतं, त्यामुळे दिवसातून काही वेळा बाळाला अशा पद्धतीने झोपवल्यामुळे बाळाच्या पाठीलाही आराम मिळायला मदत होते आणि बाळाच्या पाठीचे स्नायू मजबूत होण्यासही मदत होते. बाळाला सुरुवातीला पोटावरच झोपवणं चालू केल्यानंतर फक्त 1.5 ते 1 मिनिट ठेवा. यावेळी बाळाला मान पकडता येत नाही, त्यामुळे गरज असेल तर डोक्याला आधार देणं आणि बाळाचं नाक कोंदणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी पालकांनी बाळाच्या सोबतच राहावं. हळूहळू सवयीने बाळ 3 मिनिटापर्यंत अशा पद्धतीने झोपू शकतं. त्यामुळे बाळाला मानेचे स्नायू मजबूत होण्यासाठी आणि मान लवकर धरता येण्यासाठी टमी टाईमचा खूप जास्त फायदा दिसून येतो. बाळाला दिवसातून 2 ते 3 वेळा पाठीला आणि मानेला हाताचा आणि खांद्याचा आधार देऊन आरामदायकपणे उभे पकडण्याचाही फायदा दिसून येतो. त्यामुळेही पाठ आणि मानेचे स्नायू मजबूत होण्यासाठी आणि बाळ मिळण्यासाठी मदत होते. ज्यावेळी तुम्ही बाळाला अशा पद्धतीने पकडता ती गोष्ट बाळासाठी खूप रिलॅक्सिंग असते आणि बाळ स्वतः मान वळवण्याचा आणि इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करतं. दिवसातून 2 ते 3 वेळा थोड्या वेळासाठी बाळाला अशा पद्धतीने पकडल्यामुळे बाळालाही खूप रिलॅक्स वाटतं. सोबतच बाळ स्वतः मान पकडण्यासाठी इकडे तिकडे पाहण्यासाठी मदत प्रयत्न करतं. ही गोष्ट बाळाला मान लवकर करता येण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच बाळाने घेतलेलं दूध व्यवस्थित पचन होण्यासाठी, ढेकर येण्यासाठी आणि पोटातील गॅसेस कमी होण्यासाठीही या पद्धतीचा खूप जास्त फायदा दिसून येतो. यावेळी देखील बाळाला मानेला आणि पाठीला व्यवस्थित आधार देण्याची गरज असते. सुरुवातीला अगदी 10 ते 15 सेकंद मान पकडू शकतो. हळूहळू सरावाने बाळाला हे सहज आणि जास्त वेळासाठी जमणं चालू होतं.
बऱ्याच वेळा बाळाला उचलत असताना आपण बाळाच्या डोक्याला आधार देतो, परंतु बाळाच्या मानेला आधाराची जास्त गरज असते. उचलत असताना हात मानेच्या मागे ठेवणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून मानेवरती ताण येणार नाही आणि मान अचानकपणे एका बाजूला झुकणार नाही. बाळाच्या मानेला व्यवस्थित आधार असेल, वाप स्थिर राहतं. मानेप्रमाणेच पाठीलाही व्यवस्थित आधार देऊन बाळाला उचलून घेण्याची आवश्यकता असते. म्हणजे लहान मुलांना कुठल्याही अवयवाला हिसका बसणार नाही किंवा अडकणार नाही. बाळ 3-4 महिन्याचा होईपर्यंत हळूहळू एका कुशीवरती होणं, पालतं पडणं, उठण्याचा प्रयत्न करणं शिकू लागतं. त्यावेळी आपल्याला बाळाला वेगळा वेळ काढून पोटावरती झोपवण्याची आवश्यकता पडत नाही. पतीच्या काळामध्ये ही गोष्ट आवर्जून करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे सगळे पुढचे माइल्स बाळाला लवकर पार करता येतील. बाळ जेव्हा एका कुशीवरती वळण्याचा, पालथा पडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी बाळाच्या स्नायूंना पुरेशी मजबूती आलेली असते हे लक्षात घ्या. बाळ स्वतः मान वळवून इकडे तिकडे पाहू शकतो, याची सुरुवात बाळ 1.5 महिन्याचा असतानाच चालू होते. जेव्हा आपण त्याला पोटावर झोपवतो, त्यावेळी अगदी 10-15 सेकंदासाठी मान उचलण्यापासून झालेली असते. हळूहळू ही वेळ वाढवून बाळाला थोडा जास्त वेळ मान पकडता येते, परंतु 3-4 महिन्याच्या बाळाला देखील घेत असताना त्याच्या मानेला आधार देण्याची गरज असते, जेणेकरून जेव्हा बाळ कंटाळेल त्यावेळी अचानकपणे मान पुढे किंवा मागे झुकून देणार नाही. बाळ 5 महिन्याचं पूर्ण होईपर्यंत त्याला व्यवस्थित मान पक जास्त आधार देण्याची गरज लागत नाही. यावेळी बाळाची मान थोडीशी हलणं साहजिक आहे, परंतु पूर्वी ज्या पद्धतीने मान अचानक पुढे किंवा मागे झुकत होती, पडत होती, त्या पद्धतीने ती झुकणं आता कमी झालेलं असतं. 6 महिन्याच्या बाळाला उभं केलं असतं त्याला मान अगदी व्यवस्थित आणि विना आधाराने पकडता आणि वळवता खाली वर पाहता येतं. बाळाने मान पकडणं किंवा त्याला वळून इकडे तिकडे पाहता येणं ही कोणत्याही एका महिन्यातील किंवा एका दिवसातील प्रक्रिया नक्कीच नाही. बाळाला सुरुवातीपासूनच या गोष्टीसाठी आपण मदत करणं गरजेचं आहे, म्हणजे बाळ 5-6 महिन्याच्या मध्ये मान व्यवस्थित पकडू शकेल. बाळाला पालतं होऊन पुढे सरकण्यासाठी, राहण्यासाठी, बसण्यासाठी व्यवस्थित धरता येणं खूप गरजेचं असतं. जर बाळाला 6 महिने पूर्ण होईपर्यंतही मान व्यवस्थित पकडता येत नसेल, बाळाला उभं घेतल्यानंतर जर अचानकपणे मान पुढे मागे होत असेल, बाळाला मानेला सतत आधार देण्याची गरज पडत असेल, तर अशा वेळी मात्र डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून जर काही त्रास असेल तर तो योग्य तपासणीनंतर शोधून त्यावरती योग्य ते उपाय केले जाऊ शकतात. 6 महिन्याचं बाळ जरी मान व्यवस्थित पकडत असेल तरीही त्याला उचलताना, खेळताना, उभं पकडताना काळजी घेणं गरजेचं असतं. मानेला जोराचा हिसका बसणार नाही याची पूर्ण काळजी नेहमीच घेणं गरजेचं असतं. बाळाला खेळवत असताना जर मानेला खूप जोरात हलवत असाल, मानेला हिसका बसला असेल, तर त्याचा परिणाम बाळही होऊ शकतो ना, गरजेचं आहे. आता बाळ मान पकडत आहे, त्यामुळे त्याला खूप हलवणं खूप चुकीचं आहे. बाळाला सुरुवातीला मान हळूहळू पकडता येऊ लागल्यानंतर, म्हणजे साधारण 3-4 महिन्याच्या बाळाला आपण आधार घेऊन उभे पकडू शकतो किंवा बाळाला व्यवस्थित आधार देऊन मांडीवरतीही घेऊन बसू शकतो. बाळाला सतत आडवे झोपावेसे वाटत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही थोड्या वेळासाठी बाळाला पालथे टाकत असाल, खांद्यावरती आधार देऊन उभे घेत असाल किंवा मांडीवर बसवत असाल, तर बाळासाठी ही खूप रिलॅक्सिंग आणि बाळाच्या मसल्सला ताकद देणारी गोष्ट आहे. परंतु यामुळे बाळाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि दिवसातून 2-3 वेळा थोड्या थोड्या मिनिटांसाठी बाळाला अशा पद्धतीने आपण ठेवू शकता.
बाळाच्या मसल्स आणि हाडांना मजबूती मिळण्यासाठी बाळाला पुरेसं आणि पौष्टिक आईचं दूध मिळणं गरजेचं असतं. जर बाळाला आईचं दूध मिळणं शक्य, बाळांना फॉर्म्युला मिल्क पुरेशा प्रमाणात देणं गरजेचं आहे. म्हणजे बाळाचा शारीरिक विकास उत्तम होईल. त्यासोबतच बाळाला नियमितपणे सूर्यप्रकाशात शिकवण्याचा, मसाजचा आणि आंघोळीचाही फायदा झालेला दिसून येतो. बाळाला नियमितपणे मसाज करताना बाळाच्या मानेला देखील हलक्या हाताने मसाज करणं फायदेशीर आहे. बाळाला मान धरण्यासाठी उशीर होत असेल किंवा आपल्या गैरसमजामुळे बाळाची मान अखडली गेली असेल असं वाटत असेल, तर अशा वेळी बाळाला तेलाने जोरजोरात मसाज करणं टाळा. यामुळेही नुकसान होऊ शकतं. नियमितपणे हलक्या हाताने मसाज केल्याने स्नायूंना बळकटी मिळायला आणि मान लवकर पकडायला मदत होते. बाळाला मानेला जोरात मसाज किंवा हिसका दिला जातो ही गोष्ट करणंही टाळा. ही गोष्ट ही बाळासाठी खूप घातक ठरू शकते. बाळाला खांद्यावर उभे घेतल्यानंतर, मांडीवर बसवल्यानंतर किंवा पोटावरती झोपवल्यानंतर मान वळवण्यासाठी माने इकडे तिकडे पाहावे यासाठी प्रोत्साहन द्या. वेगवेगळे हातवारे करा. बाळाला खेळणी दाखवत खेळ. बाळाला मांडीवर बसवल्याचे हातवारे करा. हात पकडून पायाला लावणं, हात पुढे मागे घेणं हळूवार पद्धतीने करा. हे व्यायाम देखील बाळाच्या स्नायूंच्या मजबूती देण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आणि ही गोष्ट बाळाने मान लवकर पकडण्यासाठी आणि त्यानंतर पालथं पडणं, पुढे सरकणं, रांगणं, उठून बसणं, चालणं या गोष्टींसाठी खूप फायदेशीर आहे. रोज बाळाला सूर्यप्रकाशात शेकवत असताना किंवा मसाज करत असताना लहान मुलांचे हाताचे, पायाचे हलके आणि बाळाला कोणताही त्रास होणार नाही असे व्यायाम करून घ्या. यामुळेही बाळाच्या स्नायूंना, मानेला आणि पाठीला मजबूती मिळण्यासाठी मदत होते. बाळाला खेळवत अशा पद्धतीने सोपे सोपे, अगदी हलके आणि बाळाला त्रास होणार नाही असे व्यायाम नियमित करा. 6 महिन्यानंतर बाळाला व्यवस्थित मान पकडता नाही आली असं लक्षात आलं तर बाळाच्या मानेला हिसका देणं, मान मोडणं किंवा जोराचा मसाज करणं कोणतेही घरगुती उपाय करू नका. त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांना भेटणं आणि योग्य आवश्यकता असेल तर औषधोपचार करणं मात्र गरजेचं आहे. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या मनातील सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपल्याला या व्हिडिओमधून मिळाली असतील. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पालकांना या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. परत भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.